नमस्कार मित्र मैत्रिणी, नवमी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करीत आहे। मैत्रिणीनो, आपल्या घरात एखादा छोटासा कार्यक्रम म्हणजेच बर्थडे पार्टी, किटी पार्टी किंवा बच्चे कंपनीची फ्रेंड पार्टी असेल तेव्हा आपण झटपट एक चटपटीत पदार्थ अगदी साध्या व सोप्या पद्धतीने बनवू शकतो। तसेच चेंज म्हणून ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा हा पदार्थ बनवता येतो। त्याचे नाव आहे क्रंची ब्रेड रोल्स। हे चवीला खूपच छान लागतात, शिवाय बच्चे कंपनीलाही खूप आवडतात आणि झटपटही तयार होतात। तर चला पाहूयात हे झटपट तयार होणारे क्रंची ब्रेड रोल्स कसे बनवायचे ते। हे क्रंची रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे मी स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत। इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथं मी थोडासा ओवा घेतलेला आहे, हा अंदाजे अर्धा टीस्पून आहे। इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे। इथं मी बटाटे घेतलेले आहेत, हे तीन थोडे मीडियम आकाराचे नाही म्हणता येणार, याला थोडे मोठे बटाटे आहेत, हे मी तीन घेतलेले आहेत। चवीसाठी आपल्याला मीठ लागणार आहे। इथं मी चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा। इथं मी हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। मी हिरवी मिरची आणि तिखट दोन्ही वापरणार आहे। लहान मुलांसाठी हवं असेल तर आपण मिरची स्किप करू शकता आणि आपल्या आपल्या चवीनुसार लाल तिखट वापरू शकता। तर चला सुरुवात करूया क्रंची ब्रेड रोल्स बनवायला। मैत्रिणींनो, सुरुवात करताना आपण हे बटाटे जे आहेत ते पहिले आपण मोठ्या बाउल मध्ये घ्यायचे आणि या बाउल मध्ये घेऊन आपण ते स्मॅश करायचे। हे जे रोल्स आहेत ते आपण शॅलो फ्राई करू शकता किंवा डीप फ्राई करू शकता, त्यामुळं आपल्याला तेलही लागणार आहे, हे मी मगाशी सांगायचं विसरले। आपण स्मॅशरने हे बटाटे स्मॅश करून घेऊया। आणखीन एक महत्वाची टिप म्हणजे हे बटाटे थंडच आपण वापरायचे, कारण गरम गरम हे केले तर ते खूप चिकट चिकट होतात, त्यामुळे बटाटे उकडून ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ह्याचे हे सारण जे आहे ते तयार करायचे। मैत्रिणींनो, आपले बटाटे चांगले स्मॅश करून झाले, आता आपण हातानेच सगळं मिक्सर हे करणार आहोत। हा बटाटा आपण स्मॅशरचा काढून घेऊया। आता इथं हा जो बारीक कांदा आहे, मध्यम आकाराचे दोन कांदे आपण घेतले, ते यात घालूया। हिरवी मिरची घेऊया, कोथिंबीर घेऊया। कोथिंबीर मी थोडीशी जास्त घेतली, त्याने चव खूप छान येते। हा ओवा आहे तो आपण हातावरती स्मॅश करून घेऊया आणि तो टाकूया। गोव्यानं पण एक खूप छानशी चव येते, आपल्याला आवडत असेल तर नक्की घाला, नाही आवडला तर स्किप केला तरी चालेल। हळद, हा चाट मसाला, तिखट, तिखट आणि हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार घाला। आणि हे सगळं मिक्सचर आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा विंदा सगळं हे आहे, जे इन्ग्रेडियंट्स आपण यात घातले ते बटाट्यासोबत व्यवस्थित आपण स्मॅश करून घेणार आहे हाताने। सगळं मिक्स व्यवस्थित झालं पाहिजे। मैत्रिणींनो, आपले सगळे घटक व्यवस्थित एक्झिव झाले आणि ह्याला आपण थोडस टेस्ट करून पाहू शकता, त्यात काही कमी जास्त हवं असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता। आता हे माझे परफेक्ट सारण तयार झालेले आहे। आता आपण रोल्स बनवायला घ्यायचे, त्यासाठी मी इथं पाणी घेतले आणि हे ब्रेडचे स्लाइस घेतलेत, हे आपण सध्या बाजूला ठेवूया थोडस। आणि आता आपण ब्रेडचे रोल्स बनवायला घेऊया। मैत्रिणींनो, आता आपण हा जो स्लाइस आहे ब्रेडचा तो पाण्यात जस्ट थोडासा डिप करायचा, जास्त नाही, थोडासा सोकर हे करून घ्यायचा, भिजून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी जे आहे ते हाताने असं दाबून सगळं काढून टाकायचंय। व्यवस्थित दाबून काढायचे पाणी, जितकं काढता येईल आपल्याला तितकं काढायचं आहे ते। आणि असा ह्याचा सारणाचा, ह्या बटाट्याच्या सारणाचा असा गोळा करायचा, तो आपल्याला रोल्स करायचे त्यामुळे असा लंबक करायचा, तो मध्ये ठेवायचा आणि हे ब्रेड आहे तो व्यवस्थित असा हे करून घ्यायचा, सगळीकडनं दाबून असा त्याचा रोल बनवून घ्यायचा। मी ब्रेडच्या कडा काढलेले नाहीत, ब्रेडच्या कड्या न काढताही हा व्यवस्थित होतो, काही प्रॉब्लेम नाहीये। तुम्हाला ब्रेडच्या कडा नको असतील तर तुम्ही त्या काढून टाका। आणि अशा प्रकारे आपण हे सगळे ब्रेड रोल्स तयार करून घ्यायचेत आणि ते एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे।
अपन ब्रेड जस्ट डीप करायचा आहे आणि उचलायचा आहे लगेच, आणि तो हातावर धरून घट्ट असा पिळून घ्यायचा आहे. मग बटाट्याची आपण ही असे रोल बनवायचा आहे, मध्ये ठेवून असं सगळीकडनं त्याला ह्या ब्रेडनं कोट करायचं आहे आणि पुन्हा हाताने त्याला आकार द्यायचा आहे छानसा. अशा पद्धतीने आपण सगळे ब्रेडचे रोल्स तयार करून घेऊयात. मैत्रिणींना मी सगळे ब्रेड रोल्स तयार करून घेतलेले आहेत. आता हे तयार झाल्यावर लगेचच तळायचे नाहीयेत आपल्याला. त्याचं कारण असं आहे की हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते आपण पाण्यात भिजून घेतलेत, आणि पाण्यात भिजल्यामुळं लगेच आपण तळले तर ते एक तर तेल सोपतील आणि ते नरम होतील. आपल्याला क्रंची बनवायचे, त्यासाठी आपण हे जे रोल्स आहेत ते 1 15 ते 20 मिनिटं असेच ठेवणार आहोत आणि नंतर व्यवस्थित शॉलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, बरोबर 20 मिनिटं मी हे रोल करून असेच ठेवलेले आहेत. त्यातलं पाणी सुकलंय बऱ्यापैकी, आपल्याला अगदी खडखडीत सुकवायचं नाही, फक्त यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण हे 20 मिनिटं ठेवतोय. मी इकडे दुसरीकडे तेल गरम करत ठेवले, ते आपण पाहूया तेल गरम झालंय का. मी थोडासा ब्रेडचा हे टाकते त्याच्यात, ब्रेड वर आलाय म्हणजे आपलं तेलही तापले. आता आपण गॅस आहे तो लो टू मिडियम घ्यायचाय आणि हे जे रोल्स आहेत ते तळायला घालायचे. तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता आणि शॅलो फ्राय ही करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचे ते आपण करू शकता. आता मी एक एक रोल तेलात सोडते. आणि हे रोल आहेत ते आपण हळूहळू हलवायचे सगळीकडनं, एक सारखे असे गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे, गोल्डन रेड असे. जास्त नाही हलवायचे कारण ते लगेच सेट होणार नाहीये. मैत्रिणींना एक 2 मिनिटं झाल्यानंतर आपण हे रोल हलवायचे, लगेच हलवले तर ते झाऱ्याला चिकटून फुटू शकतात आणि अगदी मस्त सोनेरी रंगावर आपण हे तळून घ्यायचे. मैत्रिणींनो, आपले हे रोल्स आहेत ते व्यवस्थित गोल्डन झालेले आहेत, गोल्डन रेड झालेले आहेत. आता आपण हे काढूया. थोडेसे आपण असे बाजूला घेऊन निथळवायचे आणि व्यवस्थित काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे सगळे रोल तळून घ्यायचे. मैत्रिणींना मी सर्व हे रोल्स तळून घेतलेत. दिसायला फार टेम्पटिंग दिसतात आपण पाहू शकता, चवीला पण ते तितकेच टेम्पटिंग आहेत यात शंकाच नाहीये. आता आपण हे व्यवस्थितपणे सर्व करूयात. मैत्रिणींना तयार आहेत आपले हे क्रंची ब्रेड रोल्स की जे चवीला खूप अप्रतिम असतात. नक्की एकदा ट्राय करा, पार्टीसाठी, बर्थडे पार्टीसाठी, किटी पार्टीसाठी, भिसीच्या पार्टीसाठी, आणि कसे लागतात ते मला नक्की कळवा. तसंच माझी ही साधी सोपी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. त्याने काय होईल, ह्या माझ्या साध्या सोप्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि त्या तुम्ही सहज पाहू शकाल. तर नक्की एकदा ट्राय करा. ह्याचा क्रंचीनेस मी तुम्हाला दाखवते, किती हे मस्त क्रंची झाले ते आपण पाहू शकता. आणि हे चवीला पण खूप टेम्पटिंग लागतात. नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद.